स्वप्न। आजपर्यंत या चॅनलवर जेवढ्या व्हिडिओ बघितल्या त्या सर्वांमधली एक कॉमन गोष्ट म्हणजे त्यांनी बघितलेलं स्वप्न। मग कधी ते कष्टकरी शेतकरी यांचे कष्ट कमी करण्याचं असो किंवा कधी स्वतःला सिद्ध करण्याचं असो, प्रत्येकजण आपापल्या परीने आपापली स्वप्न बघत असतो व ती पूर्ण करत असतो। आज ज्या उद्योजकाबद्दल सांगणार आहोत त्यांची सुरुवात देखील स्वप्न पाहण्यापासून झाली। ज्या फील्डचं नाव देखील माहीत नाही त्याच फील्डमध्ये स्वप्न पाहून ते पूर्ण करणाऱ्या उद्योजकाची स्टोरी या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत। या उद्योजकाचे नाव म्हणजे अशोक खोरगावकर। त्यांचा जन्म मुंबईतल्या वरळीच्या सर्वसामान्य चाळीतला, त्यावेळी मुंबईचं चित्र बदलत होतं। चाळी रिडेव्हलप होऊन उंच बिल्डिंगी येत होत्या। त्यातच अशोक साहेबांना चित्रकलेची आवड होती। ते नेहमी आपल्या आजूबाजूच्या इमारतींचं चित्र काढायचे। पण गोष्ट फक्त चित्र काढण्यावर थांबली नाही। एक दिवस आपण जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग बांधू हे स्वप्न त्यांनी त्यावेळी बघितलं। पण त्यासाठी कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे हे त्यांना माहीत नव्हतं। मग त्यांच्या ओळखीतला एक जण आर्किटेक्ट झाला आणि तो आता नोकरीसाठी अमेरिकेला जातोय हे कळलं। एकतर आर्किटेक्टबद्दल डिटेल माहिती काढायला आतासारखं इंटरनेट नव्हतं। मग त्याच मुलाकडे जाऊन माहिती घेतली आणि ठरवून टाकलं की आपण पण आर्किटेक्ट व्हायचं। सुरुवातीला घरच्यांनी विरोध केला, कॉमर्स वगैरे करून बँकेत आरामाची नोकरी कर असा टिपिकल मराठी सल्ला पण दिला। पण अशोक साहेब ऐकले नाहीत। घरची परिस्थिती तशी बेताचीच होती। पण कसे बसे पैसे जमवले व आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतलं। अत्यंत मेहनतीने या आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला। पण त्यावेळी भारतात खूप लिमिटेड संधी होत्या। सुरुवातीला सगळ्यांना येतो त्याचप्रमाणे कामाचा अनुभव नाही हा प्रॉब्लेम त्यांना पण आला। त्याच दरम्यान त्यांचा एक भाऊ नोकरीसाठी आखाती देशात गेला। त्यावेळी या आखाती देशांना तेलाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत होता। नवनवीन प्रोजेक्ट बनवले जात होते। बी जी शिर्के यांच्या स्टोरीमध्ये बघितल्याप्रमाणे अनेक संधी निर्माण होत होत्या। मग भावाने अशोक साहेबांना तिकडे बोलावून घेतले। आज आपण जे दुबई बघतो यातील बहुतेक कामे तेव्हा सुरू होत होती। अगदी थोड्याच काळात अशोक साहेबांना तिथे संधी मिळाली। एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची ती नोकरी होती। सगळं अगदी सुरळीत चालू होतं। पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग बांधण्याचं। जवळपास 10 वर्ष नोकरी करून त्यांनी अनुभव घेतला आणि नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली। त्यांच्या पत्नीचाही या गोष्टीला पाठिंबा होता। 1992 साली आर्च ग्रुप कन्सल्टंट नावाने कंपनी सुरू केली। नोकरीतील अनुभव व ओळखीच्या जीवावर सुरुवातीला कामं मिळू लागली। छोट्या छोट्या इमारतींच्या डिझाईनपासून सुरुवात झाली। पहिली मोठी संधी दिली दुबईच्या एमिरात एअरलाइन्सने। त्यावेळी अल अकाह बीच रिसॉर्टचं काम हे अशोक साहेबांना दिलं गेलं, पहिलंच मोठं काम। पण त्यातही एक आवाहन असं होतं की त्यांनी याआधी कधीही हॉटेलचा आराखडा तयार केला नव्हता। पण ज्या माणसाने सुरुवातच शून्यापासून केली त्यांच्यासाठी हे आवाहन मोठे नव्हते। मग अगदी बारीक बारीक गोष्टींपासून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि हे आवाहन पूर्ण केलं। या कामामुळे आर्च ग्रुपचं दुबईत नाव झालं। याच प्रकारची मोठी मोठी कामं त्यांना मिळू लागली। अशोक कोरगावकर साहेबांनी देखील विश्वासाने ती सर्व कामं पूर्ण केली। आर्च ग्रुप हे नाव आर्किटेक्ट फील्डमधलं विश्वासपूर्ण नाव बनलं। पुढे 2007 मध्ये एमिरात एअरलाइन्सने त्यांना दुबईतील JW मॅरियट हॉटेलचं काम दिलं। काम अतिशय गुंतागुंतीचं होतं।
पण कोरगावकर साहेबांनी लहानपणापासून जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची संधी त्यांना दिसत होती. साधारण वर्षभर मेहनत घेऊन त्यांनी हे काम पूर्ण केलं. 355 मीटर उंच JW मॅरिएट हॉटेल हे त्यावेळी जगातलं सर्वात उंच हॉटेल म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आणि त्याचा आर्किटेक्ट म्हणून अशोक कोरगावकर साहेबांचं नाव देखील रेकॉर्डमध्ये गेलं. तर अशा प्रकारे लहानपणी चाळीत राहणाऱ्या अशोक कोरगावकर साहेबांनी जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग बांधण्याचं स्वप्न पूर्ण केलं. अशोक कोरगावकर साहेबांचा हा एकंदर प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.